अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण धुरा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. त्यांनी आदेश दिला तर आपण शिर्डी लोकसभा लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी संगमनेरात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. पाहूया. शिर्डी लोकसभा मतदारसंघात माझं नाव चर्चेत आहे. मी याच मतदारसंघाचा भूमिपुत्र आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगावातळ माझं गाव आहे. अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण धुरा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. त्यामुळे माझी उमेदवारी विखे थोरातांवर अवलंबून असून त्यांनी जर आदेश दिले तर आपण शिर्डी लोकसभा लढवणार असल्याचं मत काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मांडलं आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर राखीव झालेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात नाही, त्यामुळे काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक जण तयार आहेत. मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नगरमधून खासदारकी लढवायची असल्यानं नगर काँग्रेसला तर शिर्डी राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला पुढे येऊ शकतो. असा बदल मतदारसंघात झाल्यास काँग्रेसच्या इच्छुकांना आपल्या इच्छेवर पाणी सोडावं लागेल असंही बोललं जात आहे. कसं आहे बघा, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये माझं नाव चर्चेत आहे, बरोबर आहे. मी या शिर्डी मतदारसंघातील नेटिव्ह आहे, मी भूमिपुत्र आहे, माझं गाव सावरगावतळ आहे. पण या संपूर्ण नगर जिल्ह्याची धुरा माननीय बाळासाहेबजी थोरात, माननीय राधाकृष्ण विखे पाटील, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते तसेच पक्षाध्यक्ष राहुलजी गांधी हे सर्वजण लोकसभेचे उमेदवार निवडत असतात. त्याच्यामुळे जरी नाव चर्चेत असेल तरी शेवटी आमच्या नेत्यांवर अवलंबून आहे. नेते जो आदेश देतील, जर पक्षाने मला आदेश दिला की शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढा तर पक्षाचा आदेश मी नक्कीच शिरसावंत मानून या मतदारसंघातून या आमच्या गावकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न.